नमस्कार, मी प्रतीक्षा. प्रतीक्षाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कोल्हापूरमध्ये जसा तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे, तसा खानदेशामध्ये शेवभाजी हा पदार्थ खूपच फेमस आहे. आज आपण पाहणार आहोत खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला खडे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. लाल मिरची 5 ते 6, काळे वेलदोडे 3 ते 4, हिरवी इलायची 5, दालचिनीचे तुकडे 3 ते 4, तमालपत्राची पानं 2, 3-4 लवंग, बदाम फूल 1.5, कसुरी मेथी 1 चमचा, लसूण आणि अद्रकचे तुकडे, जिरे 1 चमचा, मिरी 4 ते 5, 1 वाटी कांदा, 1 वाटी खोबरं, 1 मसाल्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे. आपले मसाले फ्राय झाले की याची आपल्याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवून 1/2 बाऊल तेल ओतलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला 1/2 चमचा हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपल्याला या फोडणीसाठी कांदा वापरायचा नाही, कारण आपण पेस्टमध्ये कांदा वापरलेला आहे. आपण जी पेस्ट बनवली होती ती कढईमध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मसाला थोडा फ्राय झाल्यानंतर 1/2 चमचा हळद, 2 चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे. शेवभाजी झणझणीत होण्यासाठी मी इथे 4 चमचे तिखट वापरलेलं आहे. मसाला आपल्याला परतत राहायचा आहे, जेणेकरून आपले मसाले करपले नाही जाणार. 1 चमचा साखर घालूया, म्हणजे आपल्या शेवभाजीला छान कट येईल. कोणत्याही पदार्थामध्ये थोडीशी साखर टाकली की त्याला एक वेगळीच चव येते. 3 ते 4 मिनिट आपण इथे झाकण ठेवूया. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. 2 ते 3 मिनिट मसाले परतून घेऊया. इथे मी पेस्ट केलेल्या भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घेऊन वापरलेलं आहे. पाच ते दहा मिनिट आपल्याला इथे उकळी काढायची आहे. छान शेवभाजीला उकळी आलेली आहे. आपण इथे आता थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून झाल्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी शेव घालायची आहे. शेव घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला शेवभाजी उकळून घ्यायची आहे. आपल्या शेवभाजीला छान कट आलेला आहे, वासही खूप छान येत आहे. अशी झणझणीत खानदेशी शेवभाजी आपली तयार झालेली आहे.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रतीक्षाच मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।